काल संपले तिथले नवीन आहे तो राहून दुसरा सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील रंगतोय तो साईशा भंडार योद्धा विरुद्ध साई समजाई संघ आणि आपण पाहू शकतो या सामन्यात मुलगा विरुद्ध पिता असा हा सामना रंगेल. साई विरुद्ध मंगेश मांजरेकर यांच्यात हा सामना. पहिला चेंडू अंकित उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतो. पहिला चेंडू टॅप केलाय. साई आहे तिथे एक धाव मिळाले. एका धावेने खातं ओपन केलंय. ते परिषद ते आपलं आणि आपल्या संघाचं स्ट्राईकला येतो. सोहम क्षेत्ररक्षण थोडासा बदल करतोय तो अंकित. अंकितला माहिती आहे की सोहम कुठे खेळतो चांगला. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती दोन चेंडू दोन धावा. स्वतः संघ मालक क्षेत्ररक्षण करताना दिसतायत अभि मयेकर. अभि मांजरेकर सॉरी. पुढला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या तीन चेंडू तीन धावा. सुंदर गोलंदाजी करतो अंकित आपल्या संघासाठी. पुढला चेंडू पुन्हा एकदा अंकित उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो सोहमसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा अंकित एक यशस्वी गोलंदाज आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत बांधून ठेवले फलंदाजांना. पुन्हा एकदा सुंदर फटका. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण स्वतः संघ मालक आपल्या संघासाठी चांगले क्षेत्ररक्षण करताना. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती पाच चेंडू चार धावा. पाच चेंडू चार धावा. शेवटचा चेंडू या षटकातील या पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू. सुंदर फटका. मिळतील चार धावा. चार धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती पहिल्या षटकानंतर नऊ धावा. सॉरी आठ आठ सॉरी सॉरी चुकीची दुरुस्ती. आठ धावा. पाच चेंडू चार धावा होते आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकलाय. आठ धावा झाल्यात पहिल्या षटकानंतर. दुसरे षटक घेऊन येतोय तो अमृत. दुसरे षटक घेऊन आलाय तो अमृत. अमृत उलटा चेंडू खराब क्षेत्ररक्षण परंतु तितक्या सुंदर कलेक्ट केलंय ते बॅकअप केलंय ते साईने. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती नऊ. आपण या स्पर्धा युनिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहतोय. श्रीवर्धन दांडा प्रीमियर लीग पर्व पहिले दुसरे पर्व असेल पुढल्या वर्षी. त्या पर्वासाठी बक्षीस रोख रक्कम 50,000 असेल आणि द्वितीय पारितोषिक
25,000 असेल असे आमचे मित्र भावेजी मांजरेकर सांगतात. चेंडू हलक्या दोन खेळ सुंदर क्षेत्र रक्षण पाहायला मिळते ते नूतन नागवेकर यांच्याकडून. बघा पुढल्या वर्षीचे सामन्यांचं अनाउन्सिंग झालं काय आणि संघ मालक आणि कर्णधार सुद्धा जाहीर झाला. पुढला चेंडू अमृत सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. बॅटची एज लागली आणि एक धाव मिळते. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अमृत याची. आता मात्र समाचार घेतलाय अमृतचा चौकार मिळतोय. 4 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. चेंडू पुन्हा एकदा हलका दण खेळलाय. धावाची संधी होऊ शकली असती परंतु चेंडू अभिने चांगले क्षेत्ररक्षण केले. एक धाव सोडण्यात यशस्वी ठरला तो फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुढला चेंडू पुन्हा एकदा एक धाव. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. आणि भंडारी शिलेदारचे 40+ खेळाडू खूप आनंदात आहेत. ऋषी कुमार मोहित आपण आम्ही फायनलमध्ये गेलोय याचा खूप खूप आनंद होतोय त्यांना. पाहूया दुसरा फायनलिस्ट संघ कोणता ठरेल. या सामन्यात जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये भंडारी शिलेदार संघासमोर खेळेल. तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार साई मांजरेकर. स्ट्राईकला येतो परीक्षित. साई पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या स्थिरावली ती 18 धावांवर. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. किती धाव गोळा करतात पाहूया साई समजाई संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये हलक्या हाताने खेळला परीक्षितने. एक धाव एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. परीक्षितचं पाहायला गेलं तर एखादा चेंडू डॉट आला तर दुसरा चेंडू सिंगल काढून स्ट्राईक चेंज करतो. परंतु इतर फलंदाज स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात फलंदाज बाद होतात. आणि आत्ता मात्र पहिला झटका पहिला हादरा बसतोय तो साई समजाई संघाला. सोहमच्या माध्यमातून पहिला झटका स्वतः कर्णधाराने दिलाय तो साईशा भंडारी योद्धा या संघाचा कर्णधार साई विकेट मिळून देतो आपल्या संघाला. नवीन फलंदाज आला येतो हर्ष. 19 धावांवर पहिला गडी बाद झालाय. चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. साई आपल्या संघासाठी कामाला कर्णधार केलंय याच उत्तम उदाहरण देतोय. पुढला चेंडू पुन्हा एकदा साई हर्ष साठी.
आणि दांडी गोल, दुसरा झटका, दुसरा हादरा बसतोय तो साई समजाई संघाला. आणि पुन्हा एकदा आलेत फलंदाजीसाठी ओमकार, ज्यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑफर आहे. तीन चौकार ठोकलेत तर 50 रुपये, शीतल मांजरेकर यांच्याकडून 200 रुपये. तीन चौकार ठोकलेत या सामन्यात तर आपल्याला 150 रुपयाचं पारितोषिक टोटल मिळेल, सॉरी 250 रुपये. सावंत तवसळकर सुद्धा सांगतायत 200 रुपये तीन चौकारला ओंकार साठी. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी साई समजाय संघाने, रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी, रिव्ह्यू घेतलाय. ओमकार साठी खुश खबर आहे, लगातार तीन चौकार ठोकलेत तर सिद्धिविनायक्स कंपनीकडून आपल्याला 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. वाईट चेंडू दिला पंचानी, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 20. पुढला चेंडू साई पुन्हा एकदा ओमकार साठी, हलक्यातून खेळलाय, स्ट्राईक घेतलीय पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर आणि एकवीस धावा झाल्या तीन षटकानंतर. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यात ओमकारला लगातार तीन चौकार ठोकायचे आहेत. लगातार तीन चौकार ठोकलेत तर 5250 रुपये तब्बल आपल्याला बक्षीस दिलं जाईल. 5450, सॉरी चुकीची दुरुस्ती, 5450 तीन चौकारांना, लगातार तीन चौकार. लगातार तीन चौकार ठोकलात तर 5450. सिद्धिविनायक संघ कंपनीकडून 5000, शीतल मांजरेकर 200, सावंत अवसाकर 200 आणि अप्पा शेट 50. पहिला चेंडू नो आणि जीवनदान मिळतोय ओमकारला. जर का चौकार गेला असता तर फायदा नसता, परंतु जीवनदान मिळतोय, एकच धाव मिळेल अवांतर. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. सहा चेंडू शेवटचे पाहूया. नो चेंडू घोषित केला पंचाने, मिळतील 4 आणि 1 5. रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. पहिला चौकार ठोकला ओमकारने, अजून 2 चौकार ठोकायचे आहेत.
नो कॅन्सल आहे, त्यामुळे चारच धावा मिळतील. शेवटचे पाच चेंडू आहेत आणि एक चौकार ठोकला, अजून दोन चेंडूवर दोन चौकार ठोकायचे ते ओमकारला. संधीचं सोनं करायचं ओमकारने. पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक चुकीचा निवडलाय आणि बाद 5450 गेलेत. फलंदाज बाद आहे, रिव्ह्यू घेतलाय. फलंदाज बाद झालाय, धावसंख्या स्थिरवली ती 26 धावांवर. पुढला चेंडू नटण्याचा, आत्ता मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आली 26 धावांवर. पुढला चेंडू, आता मात्र टॅप केलाय, मिळतील चार धावा. चार धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 30. पुढचा चेंडू, धावाची संधी अक्षयला, तंबूच्या अक्षयाला, गोल्डन डकचा शिकार होतो तो अक्षय. शेवटचा चेंडू परीक्षित, पाहूया किती धावा गोळा करतायत. स्वतः संघ मालक मैदानात दिसतायत. पहिली रन घेतले, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल. एकच धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31 धावा झाल्यात. 32 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रत्येक षटकामध्ये सरासरी पाहायला गेलो तर 8 सरासरीने धावा बनवाव्या लागतील त्या साईशा भंडारी योद्धा या संघाला. पहिले षटक घेऊन येतो तो परीक्षित, त्याच्या समोर आहे तो साई. 32 धावा बनवायचे आहेत, 32. चोवीस चेंडू, 32 धावांचं आव्हान ठेवले आणि स्ट्राईकला आहे तो साई.
नॉर्थ साईडला पवन, पहिला चेंडू दुसऱ्या सेमीफायनलचा दुसऱ्या इनिंग मधील पहिला चेंडू, पहिला चेंडू अवांतर खातं ओपन झालंय ते साईशा भंडारी योद्धा या संघाचं। पंचांचा निर्णय काय तो पाहूया। पंचांचा निर्णय काय येतोय, एक रन नाहीये। वाईट चेंडू, धाव संख्या वाढते, धाव संख्या दोन। पहिला चेंडू परीक्षित, एक धाव, एका धावीने साईने आपलं खातं ओपन केलंय। संघाची धाव संख्या तीन, दोन चेंडू तीन धावा। पुढला चेंडू परीक्षित साईसाठी, पुन्हा एकदा अवांतर, पवन भाटकर साठी सुवर्ण संधी। आपण जर का जेवढे चौकार ठोकाल तेवढे आपल्याला पन्नासच्या हिशोबाने बक्षीस दिलं जाईल सावंत पौसाळकर यांच्याकडून। पुन्हा एकदा अवांतर चेंडू, आणि ते पैसे जेवढे चौके ठोकार तेवढे पैसे जीपे केले जातील। परीक्षित थोडस महागडा षटक, नो चेंडू, टोटल दोन धावा, खूपच महागडा षटक। कर्णधार थोडासा गडबडतोय आपल्या संघासाठी, मला वाटतं संघ मालक आहे ते मंगेश मांजरेकर आणि त्यांचा सुपुत्र खेळतोय म्हणून थोडस गडबडल्यासारखं वाटतंय। तीन चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली ती आठ, तीन चेंडू मध्ये आठ धावा खर्च केल्यात। पवन भाटकर साठी सुवर्ण संधी, प्रत्येक चौकाराला पन्नास रुपये, जेवढे चौकार ठोकाल तेवढे पन्नास इंटू पन्नास जीपे केले जातील सावंत तवसळकर यांच्याकडून। पाहूया एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती नऊ। फोडला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव, एका धावीने धाव धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती दोन अंकामध्ये दहा। शेवटचा चेंडू या षटकातील, पुढला चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू, धावसंख्या वाढते, धावसंख्या अकरा। रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी।
अवंतर चेंडू, 11 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू रिव्ह्यू संपलाय तो साई समुदाय संघाचा. उलटा चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण स्वतः संघ मालकाचा. पहिला चौकार ठोकलाय सावंत, सॉरी पवननी, 50 रुपये जीपे केले जातील. पहिला चौकार 50 येत ना, 500. एक चौकार ठोकलाय, 50 रुपये जीपे केले जातील सावंत सांगतायत. दुसरा षटक घेऊन येतो तो सोहम. पहिल्या षटकात आला 15 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. अजूनही 16 धावांची गरज आहे 17 चेंडू मध्ये. भाटकर यांनी जर का ओंकारच्या फोड्यातून चौकार ठोकला तर 200 रुपयाचं बक्षीस. सुंदर फटका, तितक सुंदर क्षेत्र रक्षण. आभीच सर अविनाथच एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. ही फक्त ऑफर पवनसाठीच आहे, साई तुझ्यासाठी नाही आहे. पुढला चेंडू सोहम, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. एक धाव मिळते. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. आत्ता मात्र निर्धाव चेंडू धावसंख्येला लगाम लावलाय. पुढला चेंडू आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. शेवटचा चेंडू पवन, पाहूया संधीचं सोनं करेल का. 50 लागू झालेत. 200 लागू होण्यासाठी ओंकारची तर चौकार ठोकावा लागेल, परंतु वाईट वाईट अतिरिक्त धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 20. म्हणला चेंडू आणि मात्र 200 रुपये पण वाचलेत. आणि ओंकार खुश आहे, कारण का ओंकार एकसारखा डोक्यावर हात फिरवतोय. माझ्या इथे मारला तर चौकार जाय गेला तर 200 रुपये लॉस होते. नवीन फलंदाज झालाय तो अंकित. 2 षटकानंतर 20 धावा. 12 चेंडू 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावांची गरज. विनंती करतोय आमच्या मान्यवरांना, जे मान्यवर आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. यानंतर फायनलचा सामना खेळवला जाईल. हर्ष तिसरं षटक घेऊन आणि सुंदर यष्टी रक्षकाचं काम शौर्य करतोय. आपल्या संघासाठी एक धाव वाचवतोय. 11 चेंडू 12 धावांची गरज. टॅप केलाय चेंडू. किती धाव मिळतील? 2 धाव मिळतील. 2 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. 10 चेंडू 10 धावांची गरज.
दहा चेंडू मध्ये दहा धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिरावले 22 धावांवर, 9 चेंडू 10 धावांची गरज. पुढला चेंडू हर्ष सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परीक्षितच. एक धाव एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या 23. आठ चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडस बदल. अंकित साठी पॉवर प्ले घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. पुढला चेंडू आणि अंकितने ठोकलाय चौकार. चार धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 27. पाच धावांची गरज. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. पहिला डॉट, दुसरा दोन धावा, तिसरा डॉट, चौथा एक आणि पाचवा चौकार. सुंदर फटका, मिळतील चार धावा. चार धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 31. सहा चेंडू मध्ये एका धावेची गरज. सहा चेंडू आणि एका धावेची गरज. अंकित आपल्या संघासाठी मोलाचं सहकार्य देतोय. एक षटका, सहा चेंडू, एका धावेची गरज. मुलगा विरुद्ध पिता असा हा सामना. पाहूया किती निर्धाव चेंडू टाकतायत वडील मुलासाठी. परंतु सामना जिंकलाय तो साईशा भंडारी योद्धा या संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल साई समुदाय संघाचे हार्दिक आभार. आणि या स्पर्धेतील अंतिम सामना रंगेल तो साईशा भंडारी योद्धा विरुद्ध भंडारी शिरेदार.